आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर, स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या यवतमाळच्या दौऱ्यावर. राज्यातील 4,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या रेल्वे, रस्ते आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांचं करणार उद्घाटन आणि लोकार्पण. अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून विधानसभेत सादर. विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी 2,000 कोटी रुपयांची तरतूद. मराठा आरक्षण आंदोलनाच्या आडून अशांतता पसरवल्याच्या आरोपांची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. आणि अवकाळी पावसामुळे अकोला आणि वाशिममध्ये पिकांचं नुकसान. पश्चिम विदर्भात हवामान खात्याचा येलो अलर्ट घोषित. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून 4,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक सिंचन प्रकल्पांचं लोकार्पणही यावेळी होईल. उद्या ते बचत गटांच्या महिला मेळाव्याला संबोधित करणार आहेत. यवतमाळ येथील जाहीर कार्यक्रमात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पीएम किसान योजनेअंतर्गत 16व्या हप्त्याची 21,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. पंतप्रधान नमो शेतकरी महासन्मान निधीचा सुमारे 3,800 कोटी रुपयांचा दुसरा आणि तिसरा हप्ता देखील वितरित करतील, ज्याचा लाभ महाराष्ट्रातील सुमारे 88 लाख पात्र शेतकऱ्यांना मिळेल. ही योजना महाराष्ट्रातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिवर्षी 6,000 रुपये अतिरिक्त रक्कम प्रदान करते. पंतप्रधान महाराष्ट्रातील 1,300 कोटींहून अधिक खर्चाच्या अनेक रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटनही करतील. यामध्ये वर्धा कळंब ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, जो वर्धा यवतमाळ नांदेड नवीन ब्रॉडगेज मार्ग प्रकल्पाचा भाग आहे, आणि नवीन आष्टी अंबानेर ब्रॉडगेज रेल्वे मार्ग या प्रकल्पांचा समावेश आहे. नवीन ब्रॉडगेज मार्गांमुळे विदर्भ आणि मराठवाडा या विभागांचं दळणवळण सुधारेल आणि इथल्या सामाजिक आर्थिक विकासाला चालना मिळेल. पंतप्रधान महाराष्ट्रातील रस्ते क्षेत्राला बळकटी देणाऱ्या अनेक प्रकल्पांचं लोकार्पण करतील. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग 930च्या वरोरा वणी विभागाचं चौपदरीकरण आणि साकोली भंडारा आणि सालई खुर्द तिरोडा यांना जोडणाऱ्या महत्वाच्या रस्त्यांच्या श्रेणी सुधारणा प्रकल्पांचा समावेश आहे. तसंच पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या भव्य पुतळ्याचं देखील अनावरण पंतप्रधान करणार आहेत. यवतमाळच्या जांब चौफुलीवर पंडित दीनदयाल उपाध्याय यांचं स्मारक आणि 41 फूट उंचीचा पुतळा साकारण्यात आला असून स्मारकात पंडितजींचा जीवन प्रवास छायाचित्रांच्या माध्यमातून उलगडण्यात आला आहे. दरम्यान उद्या राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागांतर्गत पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तर लिपिक पदांसाठी परीक्षा घेण्यात येत असल्यानं उद्या परीक्षेस येणाऱ्या परीक्षार्थी वळवलेल्या मार्गाचा अवलंब करून वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचावं असं आवाहन यवतमाळचे जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी केलं आहे. राज्याच्या 2024-2025 वर्षाच्या एकंदर खर्चासाठी 6,522 कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्पामध्ये 4,98,758 कोटी रुपये महसुली जमा आणि 5,08,492 कोटी रुपये महसुली खर्च दाखवण्यात आला आहे. महसुली तूट 9,734 कोटी रुपयांची तर राजकोषीय तूट 99,288 कोटी रुपयांची अंदाजित करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात 4 महिन्यांचं लेखानुदान मंजुरीसाठी ठेवण्यात आलं आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 18,165 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 15,893 कोटी रुपये, आदिवासी विकास योजनेसाठी 15,360 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी 2,000 कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाद्वारे 3.71 लक्ष हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार असून सुयोग्य जागेची आणि पाण्याची उपलब्धता विचारात घेऊन खासगी सहभागातून जलविद्युत प्रकल्प साकारले जाण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसंच नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुलाला राज्य क्रीडा संकुलाचा दर्जा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 योजनेअंतर्गत 7,000 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट ठेवून शेतकऱ्याला दिवसा वीज पुरवठा करण्यात येणार असल्याचं अर्थमंत्री म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना देखील अवलंबिली जाणार आहे. राज्यात सर्व उपसा सिंचन योजनांचं येणाऱ्या 2 वर्षात सौर ऊर्जीकरण करण्यात येत असून सुमारे 37,000 अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच पुरवले जाणार आहेत. कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी नागरी बाल विकास केंद्र, 12 बलुतेदार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संत गाडगेबाबा 12 बलुतेदार आर्थिक मागास विकास महामंडळ, 234 तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेवा केंद्र, सर्व जिल्ह्यांमध्ये 15 खाट्यांचं अद्ययावत डे केअर केमोथेरपी सेंटर इत्यादी तरतुदी या अर्थसंकल्पात करण्यात आल्या असून कार्यक्रम खर्चाकरता महिला आणि बालविकास विभागास 3,107 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तृतीयपंथी घटकांतील लाभार्थ्यांसाठी बीज भांडवल योजना आणि दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतःचं नवीन घरकुल योजनेची तजवीज देखील करण्यात आली आहे. दरम्यान सर्वसमावेशक आणि सर्व घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प असून राज्याच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांना बळकटी देण्याच्या उद्देशानं शहरी रस्ते ग्रामीण रस्ते यांना मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे रेल्वे बंदर आणि विमानतळ यांच्या कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी देखील प्राधान्य देण्यात आलं आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांना दिली. अयोध्या आणि जम्मू काश्मीर इथं महाराष्ट्र भवन उभारण्याचा निर्णय आणि त्यासाठी 77 कोटींची तरतूद ही देखील उत्साह वाढवणारी घटना आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्रातील सर्व मोठे पायाभूत प्रकल्प पूर्णत्वास जात आहेत. मुंबई गोवा महामार्ग देखील आम्ही लवकरच पूर्ण करू असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मराठा आरक्षणासंदर्भात विचारले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की मुख्यमंत्री पदाच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला हायकोर्टात आरक्षण मिळवून दिलं होतं, परंतु दुर्दैवानं ते सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही. परंतु आता सर्वोच्च न्यायालयाचे सर्व निरीक्षणं तपासून आमच्या सरकारनं 10% आरक्षण मराठा समाजाला दिलं असून त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या आहेत, त्यामुळे आता आंदोलन करण्याची गरज राहिली नाही. तर या अर्थसंकल्पात 99,000 कोटींची राजकोषीय तूट म्हणजे राज्याची दिवाळखोरीकडे वाटचाल सुरू झाली हे आता लपून राहिलं नाही. फसव्या घोषणा आणि पोकळ आश्वासनांची रेलचेल या अर्थसंकल्पात आहे. जुन्या योजना नव्यानं मांडलेला हा अर्थसंकल्प म्हणजे शिळ्याकढीला ऊत आणणारा हा अर्थसंकल्प असल्याचं या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. राजकीय तोडफोड, महागाई, बेरोजगारी, पेपरफुटी, समाजासमाजात भांडणं लावण्याचं सरकारनं केलेले प्रकार यामुळे राज्यातील जनतेमध्ये या ट्रिपल इंजिन सरकारबद्दल तीव्र असंतोष आहे. सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरलं आहे. सरकारचं हे अपयश आणि भ्रष्टाचार झाकण्यासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. मराठी भाषा गौरव दिन सर्वत्र साजरा केला जात आहे. कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आणि मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्यभर विविध वाङ्मयीन कार्यक्रमांची रेलचेल आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमांवर कुसुमाग्रज यांना अभिवादन करून नागरिकांना मराठी भाषा गौरव दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मराठा आरक्षण आंदोलनाच्या आडून अशांतता पसरवल्याच्या आरोपांची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केली. आकसापोटी कोणावरही कारवाई केली जाणार नाही असं सांगत विरोधकांनीही याबाबत सहकार्याची भूमिका घ्यावी असं मुख्यमंत्री म्हणाले. मराठा समाजाला सरकारनं संपूर्ण अभ्यास करून कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आणि विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन आरक्षण दिलं आहे, त्यामुळे याबद्दल कोणीही संभ्रम निर्माण करू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. जातीय कलह निर्माण करण्याचा प्रकार खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला. वाशिम जिल्ह्यात सध्या गहू आणि हरभरा या 2 पिकांच्या काढणीचा हंगाम सुरू आहे. याच काळात रात्रीपासून जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. इजोरी, किनीराजा, मालेगाव तालुक्यातही अवकाळी पावसामुळे गहू आणि हरभरा पिकांचं नुकसान झालं आहे. विजेच्या कडकडाटासह रात्री अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट आणि अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची धांदल उडाली. दरम्यान नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील काही तासात बुलडाणा आणि अमरावती इथं हलका आणि मध्यम पावसाचा अंदाज असून नागपूर इथं आज येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या यवतमाळच्या दौऱ्यावर. राज्यातील 4,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या रेल्वे, रस्ते आणि विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं करणार उद्घाटन आणि लोकार्पण. अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून विधानसभेत सादर. विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी 2,000 कोटी रुपयांची तरतूद. मराठा आरक्षण आंदोलनाच्या आडून अशांतता पसरवल्याच्या आरोपांची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. आणि अवकाळी पावसामुळे अकोला आणि वाशिममध्ये पिकांचं नुकसान. पश्चिम विदर्भात हवामान खात्याचा येलो अलर्ट घोषित. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.